काळजी घेतील। राज्यसभा नाही, कालची जी आत्महत्या झाली ही दुर्दैवी आहे। कुठल्याही एसटीच्या कर्मचाऱ्याने आत्महत्या करू नये, आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतोय। गेले काही दिवस एसटी अतिशय वाईट परिस्थितीत, आर्थिक वाईट परिस्थितीत असताना देखील राज्य शासनाकडून पगार पैसे घेऊन मी एसटी कामगारांचे पगार करतोय। एखाद्या वेळेला पगार मागेपुढे झालेले आहेत, परंतु प्रत्येक महिन्याचा पगार त्यांना आजही मिळतोय आणि तो मिळावा असा माझा सततचा प्रयत्न आहे। दुर्दैवाने काल जी आत्महत्या झाली, याच्यामध्ये जी सुसाइड नोट सापडली, याच्यामध्ये त्याला जे काही कर्ज होतं आणि ह्या कर्जाच्या ओझ्याखाली त्याने येऊन आत्महत्या केलेली आहे। परंतु माझं एस टी कामगारांना एकच नम्र आव्हान आहे, स्वतःचा जीव देऊ नका, तो फार अनमोल आहे। आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी शासन सर्वपरीने प्रयत्न करते, परंतु आत्महत्या हा काही त्याच्यावरचा इलाज नाही आहे। मी पुन्हा एकदा सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की कुठल्याही परिस्थितीत आत्महत्येसारखं आत्मघातकी पाऊल उचलू नका। आपले सगळे प्रश्न हळूहळू आपण सोडवण्यासाठी पूर्णपणे ताकदीने प्रयत्न करतोय, परंतु आत्महत्या करू नका, एवढंच आव्हान मी आपल्या